गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आपण बघत आहोत प्रकरण दुसरे, आरोग्य व रोग। या आधीच्या भागात आपण आरोग्य म्हणजे काय, रोग व रोगांचे प्रकार, संसर्गजन्य रोग, सद्यस्थितीतील महत्त्वाचे रोग आणि प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार याविषयी अभ्यास केलेला आहे। आज आपण प्राण्यांमार्फत होणारा रेबीज या आजाराची आणि काही असंसर्गजन्य रोगांची माहिती घेणार आहोत। रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे। हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो। या रोगाचे विषाणू मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात। जलद्वेष म्हणजेच पाण्याची भीती वाटणे हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे। त्याचबरोबर रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात। या रोगाची लक्षणे आहेत 2 ते 12 आठवडे ताप राहणे, अतिशयोक्ती करत वागणे आणि पाण्याची भीती वाटणे। यापुढे आपण बघणार आहोत असंसर्गजन्य रोग। जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात। असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात आणि ज्यामुळे किंवा इतर व्यक्तींना त्या व्यक्तीमुळे संसर्ग हा होत नाही। मग यातला पहिला जो आजार आपण शिकणार आहोत तो आहे कर्करोग। बघा, कर्करोगाची सगळ्यात महत्त्वाची जी कारणे आहेत ती मी सांगते आहे। अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा म्हणजेच फळे, पालेभाज्या यांचा समावेश नसणे, अतिप्रमाणात जंक फूड उदाहरणार्थ वडापाव, पिझ्झा इत्यादी खाणे यांसारखी अनेक कारणे असू शकतात आणि अनुवांशिकता हेही एक कारण असू शकते। बघा, कर्करोग होऊच नये म्हणून आपण काय करू शकणार आहे, तर तंबाखू सेवन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांच्या आहारी जायचे नाही। त्यानंतर याची जी लक्षणे आहेत ती आहेत दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, घेताना त्रास होणे, उपचार करूनही न बरा होणारा व्रण किंवा सूज, स्तनात गाठी निर्माण होणे आणि अकारण वजन घटणे म्हणजेच वजन कमी होणे। बघा, कर्करोगावर आधुनिक निदान व उपचार आहेत आणि ते पुढे दिलेले आहेत। बघा, कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी यंत्रांचा वापर करण्यात येतो। तर उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा आधुनिक उपचार पद्धती वापरल्या जातात। तुम्हाला स्वाध्यायामध्ये यावर एक प्रश्न विचारलेला आहे की कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती यावर चर्चा करा। त्याचबरोबर तुम्हाला असाही एक प्रश्न विचारलेला आहे की कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा, त्यामुळे आपण या मुद्द्यांचा आधार घेऊन या प्रश्नांची उत्तरं लिहू शकणार आहोत। बघा, पुढचा जो आजार दिलेला आहे तो आहे मधुमेह। ठीक आहे, स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते। इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही, या विकारालाच मधुमेह असे म्हणतात। बघा, मधुमेह हा जो आजार आहे आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्या आजूबाजूला अनेक असे व्यक्ती आपल्याला दिसतात की ज्या विना साखरेचा चहा घेतात किंवा गोड पदार्थांचे सेवन टाळतात। मग त्यामागे काय कारण आहे, तर ज्या व्यक्तींना मधुमेह झालेला असतो तर अशा व्यक्ती साखरेचं प्रमाण कमी करतात। का करताय, कारण त्यांच्या रक्तात मुळातच साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असते आणि हे आरोग्याला घातक असते, त्यामुळे त्यांना आपल्या आरोग्यासाठी ही काळजी घ्यावी लागते। मग आता या आजाराची लक्षणे कुठली आहेत किंवा कारणे कुठली आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत। तर बघा,
रात्री मूत्रविचर विसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यांसारखी लक्षणे आढळतात. मधुमेहाची कारणे चार आहेत. अनुवांशिकता असू शकते, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा किंवा कष्टांचा अभाव, मानसिक ताण आणि तणाव. बघा, आता याच्यावर आपण प्रतिबंधात्मक उपचार काय करू शकतोय, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे व व्यायाम यांचा अवलंब करून आपण मधुमेहावर नियंत्रण करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला दिलंय की माहिती आहे का तुम्हाला, सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आढळतात असे सर्वेक्षणावरून लक्षात आलेलं आहे. पुढचा जो आजार आपण शिकणार आहोत तो आहे बघा हृदयविकार, की ज्याला हार्ट डिसिजेस असं म्हटलं जातं. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे हृदयास जास्त कार्य करावं लागतं व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ज्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार अत्यावश्यक आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग आता हृदयविकार, आपण झटका शब्द वापरतो आहे म्हणजेच तो केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही. बघा, म्हणूनच आपण कुठल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे, तर छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात अखडणे, घाम येणे, अस्वस्थता आणि कंप जाणवणे या प्रकारची जर लक्षणं दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करायचे नाही. हृदयविकाराची कारणे पुन्हा एकदा, धूम्रपान, मद्यपान हे हृदयविकाराची कारणे असू शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवांशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता ही देखील हृदयविकाराची कारणे असू शकतात. आता एक लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी की प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण असते. दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तींच्या मत्सरामुळे रोग होत नाही. योग्य वैद्यकीय उपचारांनीच रोग बरे होतात. मंत्र, तंत्र, जादूटोना यांमुळे रोग बरे होत नाही. कायम लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी की आम्ही देवाला नवस करू म्हणजे हा आजार बरा होईल, तर असे होत नाही. ठीक आहे, हृदयविकाराचा जेव्हा झटका येतो आहे किंवा हृदयविकार झाला आहे किंवा झाला असेल तर यासाठी उपचार पद्धती दिलेल्या आहेत बघा, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर बसविणे, स्टेंट्स टाकणे आणि हृदय प्रत्यारोपण. बघा, हृदयरोगावर प्राथमिक उपचार, पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करायचा आहे. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासायचं. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्यायचा आहे. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असे म्हणतात. यामध्ये 1 मिनिटाला 100 ते 120 ताप या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा आहे. परंतु हे सगळं करत असताना मोठे किंवा एखादी जाणकार व्यक्ती आपल्यासोबत असणे गरजेचं आहे. या पुढील जो भाग आहे की औषधांचा गैरवापर किंवा जेनेरिक औषधे म्हणजे काय, जीवनशैली आणि आजार व लसीकरण, हा भाग आपण या पुढील भागामध्ये बघणार आहोत.